अशोक काय झालं? अशोक अगं अशी घाबरलीस का? वंश पाणी आण. अशोक काय झालं? काय ए अशोक पाणी. अशोक काय झालं? ए अशोक तू काही सांगणार नाहीयेस का आम्हाला? अगं काय झालं एवढं रडायला? काय झालं बाबा? मला कुठेही नाही जायचंय. कॉलेजला नाही, क्लासला नाही, कुठेही नाही. अशोक बाळा काय झालंय? मला सांग, तू काय एवढी घाबरली? मला नाही जायचंय कुठे. अगं काही सांगशील की नाही? सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार आहे का? बाबा काही दिवसांपासून एक मुलगा माझ्या मागे लागलाय. गजानन बोरे. सारखा पाठलाग करतोय, माझ्याकडे बघून काही वेळ बडबड करतोय. बाबा मला नाही बाहेर जायचं. मला तो सारखा धमकावतोय की ताईला सबिराम नेलं, आता मी तुला नेणार. बाबा मला घरात कुठेतरी कोंडून ठेवा, लपून ठेवा, कुठेतरी पाठवून द्यावा. मला खूप भीती वाटते. दादा आता काय करायचं? काय करू शकत नाही होत आपण. काय नाही, ताईसाठी कुठे काही करू शकलो आपण, आता माझ्यासाठी काय करणार? अहो आमच्याशी नातं जोडायचंय तुला? हा तुला चित्ता नाही सोडणार असं. अरे हा काय तमाशा आहे? कोण आहे हा? का मारतोयस त्याला? तुमच्या इले किला इचारा. सावरीताई बघा, हाच आहे ना त्यो आमची मेवणी आई. तिच्याकडे डोळे वर करून बघितलंस ना, डोळे काढून हातात देईन. ताईंचे पाय धरायचं आता आणि माफी मागायची, आणि त्यांना ताई म्हणायचं. कळलं? काय करतोयस तू? अजिबात तिच्या जवळ जायचं नाही. नाही, ताईंचे पायाचे तळवे चाटले बगैर आम्ही याला जगू बी देणार नाही आणि मरू बी देणार नाही. ताई तुम्हीच द्या याला दोन थोबाडीत, म्हणजे याला कायमच लक्षात राहील. बस करा प्रकार, शेवटचा सांगतो तुला. नाही मास्तर, याला सुत्तासारखा सरळ करायलाच हवा, म्हणजे पुन्हा हा कधी अशी हिंमत करणार नाही. काय करणार नाही? आज हा नाही करणार, उद्या दुसरा कोणीतरी करेल ना. मग त्याला पण आम्ही असाच हानू. काय होणार आहे त्यानं?
आज आमची ही परिस्थिती झाली ना ती फक्त तुझ्यामुळे. आम्हाला मनस्ताप देण्यापलीकडे काय केलेस तू? प्रेम केले तुमच्या पोरी, लगीन केले आम्ही त्यांच्या संग, आणि हे घर आमचं सासर आहे. मग या घरच्यांची रक्षणाची जबाबदारी पण आमचीच आहे की? उपकार नकोय तुझे आम्हाला. उपकार म्हणून नाही करत आहे मास्तर, कर्तव्य म्हणून करतोय. हे आमचं सासर, तशा तुम्ही भी आमच्या बहिणीसारख्याच की. तुमच्या जागी आमची लावण्य जरी असती ना, तरी आम्ही हेच केलं असत. तुम्ही आता घाबरू नका, आम्ही आहोत ना, बिंदास राहायचं. काय लागलं तर आम्हाला फोन करायचं. काय शिकार करायला एखादा सापळा टाकायचा आणि त्यात आपणच अडकून मरायचं, असं किती दिवस चालणार आहे? आपल्याला वाटली होती इतकी ही टवळी साधी नाही आऊ. चांगलंच आहे की समोरचा गडी खमका असला की डावात रंगत येते, आणि पहिल्यांदा असला खमका गडी आमच्या समोर आलाय. के रंगणार लावण्या, डाव आपल्या बाजूने पडायला हवा. माझ्याकडे एक आयडिया आहे. ऐका, चांगली युक्ती आहे की? अग म वाट कसली बघत बसली या? जा, या यायची चाल फसता कामा नये. डाव आपल्याच बाजूनी पडायला हवा. वहिनी अजून कालचाच विचार करताय? अहो अख्खं देवघर धुवून काढलं तुम्ही, दमलं असेल ना. माझा ऐका, थोडा आराम करा. या प्रकरणाचा जोपर्यंत छडा नाही लागत तोपर्यंत मी शांत नाही बसणार. सगळं कोणीतरी मुद्दामून केलं हे नक्कीच, कारण माझ्या बाबतीत रात्री जे काही घडलं त्याचं सगळं वर्णन त्या पोलिसांनी केलं. आणि जर हे मुद्दामून केलं नव्हतं मग माझ्या मदतीला कोणी का नाही आलं? आता फक्त हे शोधून काढायचंय की हे सगळं केलं कोणी. देवयानी वहिनी, तुला धडा शिकवायला ही वाटी कसली तापली आहे बघ. पूर्वीच्या काळी एखादा माणूस आपल्या जमातीतला आहे याची खूण म्हणून डाग द्यायचे, तसाच डाग मी पण तुला देणार. वहिनी मान्य आहे, ही लोक तुम्हाला जास्तच त्रास देत आहेत, पण तुम्ही पण त्यांना जरा उलटून बोलता ना, त्यामुळे ते जास्तच चेकाळल्यागत झालेत. आता तुम्ही असं सारखंच फना काढून राहिलात तर कसं चालायचं? अहो किती बी झालं तरी आपलं सासर आहे ना. देवयानी वहिनी, आऊंनी कासाची वाटी मागितली आहे, मला सापडत नाही आहे ग, तू देशील शोधून? मी देते की. नको वहिनी, आऊंनी हिलाच सांगितलंय आणायला. तू दिलास तर उगाचच तुझ्यामुळे मला पण ओरडा बसेल ना. ताई, देते मी.
झालं निघा आता. आणि आता कुठलीही मदत करायला इथे यायचं नाही. निघा. अहो मास्तर असं काय म्हणताय तुम्ही? तुमची आबरूती आमची आबरूचकी. आबरू कशाशी खातात माहितीये का नाही तुला? आपल्या घरात एक गुंड दुसऱ्या गुंडाला मारत होता. देवयानीच्या आयुष्याशी खेळून मन भरलं नाही का रे तुझं? आता आणखीन तमाशा नकोय आमच्या आयुष्याचा. प्लीज पाया पडतो तुझ्या. जा आता. बाबा प्लीज यांना काही बोलू नका. आज जर का हे नसते तर मला कुठेही तोंड दाखवायला जागा उरली नसती. त्या गजाने माझे काय हाल केले असते ह्याची आपण कल्पनाही नाही करू शकत. जीजू थँक्स. काय तायडे, आपल्या माणसाचं कधी कोणी आभार मानतं का? आणि मास्तर, तुम्ही जे म्हटलात ते खरंय. आम्ही त्या कोंबड्याला इथे हाणायला नको होतं, पण आम्हाला असं वाटलं की आम्ही त्याला इथे शिक्षा देऊ आणि तुम्हाला पटेल की आम्ही तुमची काळजी घेतो. माफी मागतो आम्ही, पुन्हा अशी चूक नाही होणार. आणि मास्तर, तुम्ही देवयानींची काही बी काळजी करू नका, आम्ही आहोत. आणि ताई, बिंदास कॉलेजला जायचं बरं का? अगं वहिनी मिळालं का? नाही ग. मी तर वाटी वरच ठेवली होती, अशी कशी नाहीये? Thank you.
यांच्या हाताला मलम लावायला हवं. कुठे असेल? आऊ साहेबांच्या खोलीत. दादा फक्त डोकं दुखतंय त्यांचं. मी गोळी आणली आहे ना, त्यांना बरं वाटेल. हे घ्या. म्हणजे माझा किंवा वत्सलाताईंचा हात भाजावा असा प्लॅन होता लावण्याचा. बर्फ काय लावतेस? चकमेवर मीठ चोळ त्यापेक्षा. असं काय बोलतेस ग? कप्पा बस तू. तुझ्यामुळे झालं हे सगळं. तुझ्यामुळे मला चटका बसला. अगं पण मी काय केलंय? शांत बस. भैया आल्यावर सगळं सांगीन त्याला. एक शब्द बोलू नकोस आता. तोच सरळ करेल तुला. लावण्या, उगाच तणतण करू नकोस. त्रास अजून वाढेल. हात देखडे औषध लावते. लावण्या, माणसाने ना दुसऱ्याचं कधी वाईट चिंतू नये, कारण देव सगळं बघत असतो. तो आपला डाव आपल्यावरच उलटवतो. ए, हे सगळं ना तू हिला बोल, मला नको. ठीक, हात देखील. डोकं दुखत असताना डोकेदुखीच्या गोळीऐवजी झोपेची गोळी दिलेली चालते ना? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की बघा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. सबस्क्राइब करायला विसरू नका.